जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेने काम करावं, अन्यथा कामात हयगय केल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशारा पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी दिला. जिल्ह्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी टंचाईबाबत आढावा बैठकीचं आयोजन जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आलं होतं. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले, उपाध्यक्ष शिवानंद पाटील, महिला व बालकल्याण समिती सभापती रजनी देशमुख, समाज कल्याण सभापती शीला शिवशरण, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ राजेंद्र भारुड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे यांची उपस्थिती होती. या आढावा बैठकीत टँकर सुरू करण्याची मागणी जिल्हा परिषद सदस्य शैला गोडसे तसंच माळशिरसच्या सभापती वैष्णवीदेवी मोहिते पाटील, सदस्य सुभाष माने यांनी केली. ती लोक त्यांच्या स्थळाची पूर्णच्या पूर्ण गाव खोस पडतील, आजच पडतील, अशा तऱ्हेने जर आपल्या पद्धतीने जर पाणी असल्यानं ते पाणी आता त्या भागात आता तर लोकेशन संपलेलंच आहे, पण पुढच्या लोकेशन जेव्हा सुरू होणार आहे मार्च मध्ये त्यावेळी पहिल्यांदा पाणी शीर नदी तलावामध्ये जावं, त्यासाठी आपल्या वरिष्ठांच्या माध्यमातून प्रयत्न व्हा असं माझी आपल्याला विनंती आहे. आणि रेडे या गावांमध्ये सध्या असेल प्यायला सुद्धा पाणी नाही, अतिशय गंभीर परिस्थिती त्या ठिकाणी आहे. तर आपल्याला विनंती आहे की लवकरात लवकर त्या ठिकाणी टँकर सुरू व्हावे, याचे प्रस्ताव जवळपास सप्टेंबर महिन्यामध्येच आम्ही तहसील कार्यालयाला सादर केलेले आहे, परंतु अद्याप कुठल्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई झालेली नाही. तर आपण आज पुन्हा एकदा विनंती आहे की तातडीने त्या ठिकाणी टँकर चालू व्हावे, आज झाले तर या ठिकाणी निश्चितच बरं होईल. अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत प्रशासनाकडून खोटी माहिती देऊन दिशाभूल केली जात असल्याचा आरोप यावेळी सदस्यांनी केला. या संदर्भात प्रांताधिकारी ज्योती पाटील यांनी माहिती दिली, त्यावर सदस्यांनी आक्रमक भूमिका घेतली. त्याचप्रमाणे हंसली गावाचा एक तास सवाल होता, हंसलीमध्ये पण आम्ही तो सोर्स अवेलेबल केला होता, परंतु ते शक्य झालं नाही, त्यामुळे हंसलीला एक टँकर तीन खेपा सुरू केलेले आहे. आणि चिंचोळी नदीचा प्रस्ताव माझ्या कार्यालयाकडे प्राप्त आहे, तो 9-1 माझ्याकडे आला, त्याच्यामध्ये सर एक बोरवेल त्या ठिकाणी घेतलेला आहे, त्या बोरवेलला पाण्याचे लिक किती आहे हे पाहण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठ्याच्या उपअभियंत्यांना सांगितलेलं आहे. तसेच टँकरचा जो सोर्स आहे तो लांबचा सुचवलेला होता, तर तोही सोर्स मला जवळचा अव्हेलेबल करून द्या किंवा सांगा असं सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे उद्यापर्यंत यावेळी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी प्रांताधिकाऱ्यांना पाणी टंचाईबाबत आपण काय नियोजन केलं यावर प्रश्न विचारत त्यांना चांगलंच धारेवर धरलं. यापुढे खोटी माहिती देऊ नये अशी सूचनाही यावेळी पालकमंत्र्यांनी दिली. आणि स्वतः प्रत्यक्ष पाहणी करतील आणि त्याचं या सोमवारी बैठक होणार नाही, त्याच्या पुढच्या सोमवारी कारण यात्रा असल्यामुळे या सोमवारी होणार नाही. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणी टंचाईबाबत जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते बळीराम साठे यांनी आक्रमक भूमिका घेतली. दरम्यान सांगोला मोहोळ तालुक्यातील पाणी टंचाईबाबत सदस्य उमेश पाटील, सचिन देशमुख यांनी मुद्दे मांडले. दुष्काळावर काम करू नये जे प्रश्न खरे तो एक प्रश्न आहे, पण तो एक
यावेळी बोलताना पालकमंत्री विजयकुमार देशमुख म्हणाले की दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर आठवड्याच्या दर सोमवारी बैठक बोलावण्यात येणार आहे. दुष्काळाबाबत वस्तुस्थिती पाहून निर्णय घ्या, अन्यथा दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला. या बैठकीला जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी, इतर अधिकारी तसंच जिल्हा परिषदेचे विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.